खुश आहे, कारण ही स्पर्धा तेवढी खास आहे. पाहिलं तर गोलंदाज पुण्याचे एकदा मिस्टर सलमान षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार झालाय. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 5 धावा या स्कोरबोर्ड वरती लागल्या आहेत. इथे मात्र क्रॅकिंग फटका, पार्किंग प्लॉट मध्ये चेंडूला पाठवतोय मिस्टर करण ठाकूर. ही ताकद आहे, अनेक मैदाने गाजवले आहेत. नक्की शॉटी क्रिकेट मध्ये सातत्याने खेळत असतो. अंडर आर्म बॉक्स क्रिकेट मध्ये जर पाहिलं तर एक स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. असंच करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. इनफॉर्म मध्ये आहे आणि इनफॉर्म मध्ये असताना एक चौकार एक षटकार. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड ती लागले. 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या षटकातील आणि आक्रमकता इथे दर्शवली जाते करण ठाकूर याच्याकडून. पुन्हा एकदा इथे मिस टाइम झालाय. चेंडू हवेत परंतु इथे रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू कंप्लीट झाले. येणारे 2 चेंडू करण नक्कीच प्रयत्न करतोय मोठ षटक हाताळण्यासाठी. या षटकामध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा मिळाला पॉवर प्लेचं षटक आहे तेच मात्र मनामध्ये विचारत असताना हा पुढचा चेंडू. परंतु खूप चांगली गोलंदाजी इथे मात्र अनिकेतच्या सलमानच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5वा चेंडू जर पाहिला तर अगदी प्रॉपरली टप्प्यावर हाताळला होता. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा देखील फटका चांगला आहे समोरच्या दिशेने खेळला. 1 बाउन्स इथे मात्र पाहतोय षटकार आहे. नक्कीच 6 धावा या ठिकाणी दर्शवली जाते आणि या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 17 धावा आल्या आहेत. पहिला षटक हाताळला गेला सलमानच्या माध्यमातून. आक्रमण केलंय त्याच्यावर मिस्टर करण ठाकूर आणि 17 धावा जमवले आहेत. यस डीजे मनोहरकरांचं या ठिकाणी मन जिंकणारा सॉन्ग पाहायला मिळतोय मनोहर बाजारामध्ये. यस जितू राठोड या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण या मुख्य मंचावर या आणि असनास्त वा या स्पर्धेचा आनंद घ्या अगदी मंचावर बसून. आणि प्लीज गोठणपूर संघ तुम्हाला विनंती आहे थोडस बाजूला सरकायचं आहे. ही एरिया तुम्ही थोडी खाली ठेवायची आहे समोरची एरिया. कारण की प्रत्येकाने आनंद घ्या परंतु आनंद घेत असताना कुठली अडचण होऊ नये याची देखील काळजी घ्या. गोलंदाजी माकवर गोलंदाज मिस्टर फहाद. ओहो इथे मात्र लेगकट करण्याचा प्रयत्न फहान याचा. परंतु पहिला चेंडू जर पाहिला तर अवांतर फेकलाय प्रेम. इथे मात्र पाहतोय थोडासा चेंडूवर जर पाहिलं तर फटका मारायचा होता परंतु धावसंख्या 1 ने वाढेल. करण आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चांगला खेळलाय करण. इथून जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल रन्स कम्प्लीट केले. दुसऱ्या प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण करताय. माइंडने खेळले जातंय. जर फहाद यांनी विकेट काढला तर हुसेन सरांकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज येईल. फहानसाठी मात्र कॅश प्राईज लावलं जात आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूवर अक्रॉस द खेळल्यात. बॅट अगदी आडव्या बॅटने खेळला. 2 धावा कम्प्लीट केल्या आणि चपलाईने 2 रन्स कम्प्लीट करतायत प्रेम आणि दुसऱ्या बाजूला करण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा आतापर्यंत झालेत. 3 चेंडू कम्प्लीट. फटका इथे मात्र फसलाय. चेंडू जर पाहिलं तर प्रॉपरली नाहीये डिक्लेअर झोन कडे. इथे मात्र रन्स मिळणार नाहीये. 20 धावांवर आतापर्यंत जर पाहिलं तर करण खेळतोय. एकंदरीत संघाचा
विचार केला तर धावसंख्या होते ती म्हणजे 23 धावा. दोन चेंडूचा खेळ झालाय. फहान मात्र चांगली गोलंदाजी वापरले फहादने. इथे मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळलाय. एक धाव कम्प्लीट केलाय. दुसरी धावाचा देखील प्रयत्न. 2 धावा कम्प्लीट. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली जाते. पहा चेंडू जर चांगला फेकत असेल त्याच्या विरोधात 2-2 रन्स घेणं खूप गरजेचं आहे. हे मात्र प्लॅनिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. प्रेम आणि दुसऱ्या बाजूला करण. शेवटचा चेंडू या षटकातील हा वाईट चेंडू आहे. अवांतर धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या 26 धावा ही लागली जाते. शेवटची चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर हलक्या हाताने पंच केला चेंडूला. इथे मात्र सिंगलच रन्स. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर 2 कम्प्लीट होत आहेत. 12 चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय आणि 12 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा. करणचा जर विचार केला तर करण आतापर्यंत 23 धावांवर खेळतोय. 11 चेंडूचा खेळ त्याने केलाय आणि 1 चेंडूचा खेळ जर पाहिला तर प्रेमने केलाय. 1 धाव त्याने देखील जमवले. येस. आणखीन एक ऊर्जा दिली जाते. जर 3 चौकार लगातार 3 चौकार मारतायत फलंदाज तर हुसेन भाई यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज येईल. संधी आहे परंतु अजूनही संधीचं सोनं कोणी केलेलं नाहीये. आतापर्यंत 2 षटकार मारलेत म्हणजे 200 रुपये करांच्या खात्यामध्ये नक्कीच आलेत. इथे मात्र फटका सुरेख आहे. अगदी कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय परंतु तिथे 2 धावा मिळतील. 2 धावा खूप महत्वाच्या आणि 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा. आतापर्यंत कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. विकेटचं पतन करता आलेलं नाहीये. ते म्हणजेच समोरील गोलंदाजाला. गोलंदाजाचा जर विचार केला तर मिस्टर गणेश पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इतर आणि संघाचा कर्णधार म्हणून आपण त्याला पाहिलंय. इथे मात्र खोदून काढलाय चेंडूला. रन्स मात्र 1 कम्प्लीट होते. दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे. यस. पहा नजरेत इशारा केलाय आणि 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या गेल्या आहेत. चांगली जोडी जर पाहिली तर हीच जोडी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहतोय सातत्याने. 31 धावा आतापर्यंत झाले. चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते कारण की इथून जर पाहिलं तर अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहतोय आपण मिस्टर गणेश पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल. करणसाठीचा हा चेंडू अगदी स्टंप मध्ये टाकला. करणला देखील अचंबित केले या चेंडूने आणि चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळतोय. विकेटचं होईल पतन. गडीबाद 100 रुपयाचा कॅश प्राईज इथे देखील मिळतंय. ते म्हणजेच मिस्टर गणेश याला. थँक्यू. नवीन फलंदाज मिस्टर राहुल मैदानाच्या आतमध्ये येतोय. तीन चौकार हुसेन भाई कडून 500, 3 षटकार पकडू भाई यांच्याकडून 1100 रुपये. ते मात्र आपण पाहतोय सिंगल रन येईल. 32 धावा आतापर्यंत जमले जात आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गणेशचा जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी का नाही कारण की संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधार का असतो त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र गणेश कडून दिलं जात आहे. पुन्हा एकदा फटका फसला आहे. इथे मात्र सिंगल रन्स कम्प्लीट होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता गणेश याचा परंतु दोन्ही जर पाहिलं तर फलंदाज आणि गोलंदाज दोघांमध्ये थोडीशी टक्कर झाली. आपल्याला पाहायला मिळते सिंगल रन्स कम्प्लीट होत आहे. राहुल येतोय पुण्याचे एकदा फलंदाजी मार्क वर. शेवटचा चेंडू खेळेल या षटकातील.
इथून जर पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओहो, पुन्हा एकदा चेंडूला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. पहा, एक पिक्चर आला होता मध्यकालीन, कटप्पा हा नाव होता. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्वाची भूमिका असते. धावसंख्या जर पाहिली तर 34 रन्स, 34 धावा आतापर्यंत, 3 षटक कंप्लीट केले आहेत आणि सुरेख टप्पे टाकले, ते म्हणजेच गणेश या गोलंदाजाने. अगदी या ओव्हर मध्ये जर पाहिले तर तब्बल 7 धावा खर्च केल्या आणि एक गडी देखील बाद केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 17, दुसऱ्या ओव्हरचा जर विचार केला तर थोडीशी कमबॅकिंग राहिली. एकंदरीत धावा जर पाहिल्या तर 10 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 7, अशा एकूण धावांचा विचार केला तर 34 धावा झाल्यात. पहिला चेंडू वाईट चेंडू आहे, प्रदीप आलाय गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. ते फटका समोरच्या दिशेने मारलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडतोय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करतायत. इथे प्रेम थोडस पहा लागलं का. थोडीशी हाताला दुखापत होतोय, आपण पाहतोय लवकरच बरा होईल विचार केला तर. रन्स कंप्लीट करताना आपण पाहिलं प्रेमची बॅट सरळ हाताला धडकली गेली. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज इथे मात्र थोडस इंजर्ड होतोय. चला आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय. त्याच हातावर जर पाहिलं तर लागलं होतं त्याला, कारण की त्याच हाताने गोलंदाजी करतोय. प्रेमची बॅट अगदी पॉपिंग क्रीज मध्ये येणार तेवढ्यात थ्रो करणार, तीच मात्र आपल्याला पाहायला मिळाली. ती थ्रो करण्याच्या नादात जर पाहिलं तर थोडासा दुखापत झाली होती, मात्र सावरलं स्वतःला. हे क्रिकेट आहे, जिद्द आहे ते मात्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की असे अनेक दुखापत होत असतात, मात्र या दुखापतीमधून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक किंवा फलंदाज विसरत असतो आपल्या दुखापतीला आणि आपलं ध्येय काय आहे तर मेन क्रिकेट ते मात्र पाहत असतो. इथे मात्र तेच महत्वाचा सामना आहे, जाणीव आहे. कारण की आतापर्यंत विचार केला तर स्कोरबोर्ड वर धावसंख्या लागले 37 धावा. चेंडूचा खेळ जर पाहिला तर फक्त 1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून 5 चेंडू फेकायचे आहेत.
गोलंदाज जर पाहिलं तर थोडासा दुखापतीमध्ये मिस्टर प्रदीप आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे सज्ज झालाय गोलंदाजी माकवर गोलंदाजी करण्यासाठी. तर राहुल साठी हा चेंडू वाईट वाईटचा इशारा येतोय. थोडं स्टंप नीट करायचंय गॅस. आता मात्र डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळलाय चेंडू. चित्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवर दोन धाव धाव मात्र नक्कीच घेतले जात आहेत. दोन धावांची धाव संख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड धाव संख्या आतापर्यंत 40 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा झाल्या आहेत. चांगला चेंडू आहे इथे मात्र मारलाय. परंतु चित्ररक्षक करताना खूप वेगाने येतोय चेंडूवर. जोपर्यंत फेकेल तोपर्यंत इथे राहुल बाद होईल. दोन धावा कंप्लीट केल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे राहुल बाद. सुमित दुबे मैदानाच्या आतमध्ये येईल. अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हणला तर जेव्हा जेव्हा वेवूर संघाचा विचार येतोय ओपनिंग फलंदाजीसाठी येतोय. तीन चेंडू अजून शिल्लक आहेत. इथे मात्र फटका सुरेख अगदी ब्लॅक बॅटच्या रडार मध्ये आला. प्रेम मोरे मात्र जबरदस्त अटॅक करतोय षटकारासाठी 6 धावा. थँक्यू. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा तोच फटका. नजाकत चांगली आहे परंतु इथे इथे संधी दिले प्रेमला. फटका चांगला होता परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर फवाद. 50 झाले धावा. इथे मात्र खोदून चेंडूला काढलाय सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न परंतु विकेटच होईल पतन. गडी बाद होतोय. इथे चार षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या जर पाहिले तर 50 धावा 51 धावांचं लक्ष असणार आहे. जशी मॅच सुरू होईल आपल्या समवेत जोडले जातील रमेश माझे मित्र एक इनिंग साठी आपल्यापर्यंत जोडले जातील. हॅलो. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं ते 52 धावांचं चार षटकामध्ये 52 धावा परिपूर्ण करावे लागतील. सॉरी सॉरी 51 धावा.
हॅलो, गोलंदाजी घेऊन आलेत संतोष आणि फलंदाजीसाठी आहेत फहाद आणि तुषार. स्ट्राईक लाईन मध्ये फवाद. बघूया पहिला चेंडू. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. सुंदर गोलंदाज ब्लॉक होल्ड मध्ये टाकल्यापर्यंत लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. नक्कीच दोन धावा धावून मिळतील. बघूया तिसरा धावसंख्या सुद्धा धावलेला आहेत आणि माझा तीन धावसंख्या पूर्ण. पहिला चेंडू वरती तीन धावा धावून काढलेल्या आहेत. सुरुवात सुंदर केलेली आहे कारण का टार्गेट तसा 51 धावांचा दिला चार षटकांमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल होत आहे. फुल टॉस चेंडू संतोष यांचा, परंतु खूप वेगवंत पद्धतीने टाकला होता. मिसफील्ड झालं या ठिकाणी. नक्कीच बघूया चौकार जात का. चौकार मिसफिल्डिंगच्या स्वरूपात चार धावा मिळतील. धावसंख्या चार ने वाढ आणि धावसंख्या झाल्या सात धावा. दोन चेंडू आणि सात धावा खूप महाग पडेल अशा पद्धतीने जर क्षेत्ररक्षण केलं गेलं. या ठिकाणी टार्गेट चांगलाच दिलेलं आहे परंतु तसं क्षेत्ररक्षण थोडं चांगलं करणं तुम्हाला आवश्यक आहे आणि त्या नक्कीच हा सामना गमावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. फलंदाजी सुरुवात खूप सुंदर झालेली आहे फवाद यांच्याकडून. तशीच पुन्हा फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने मारला सुंदर शॉट. नक्कीच बघूया चौकार खणखणीत आणि झणझणीत चौकार. तुषार यांचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या झाली 11 धावा. तीन चेंडू आणि 11 धावा. खूपच सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. फुलटॉस पद्धतीचे दोन्ही चेंडू टाकण्यात आले होते. या अगोदरच्या सुद्धा चेंडू फुलटॉस होता परंतु मिसफिल्डिंगच्या स्वरूपात चौकार केला आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने सुंदर फटका. चौथा चेंडू पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. पुढे जाऊन सुंदर शॉट मारला होता परंतु एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या एक ने वाढ. धावसंख्या झाली ती 12 धावा. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातले आणि आता मात्र स्ट्राईकला पुन्हा आले ते फहाद. पुन्हा ब्लॉक होल पद्धतीने टाकलेला चेंडू मारला देत नाही. त्याच्या पुढे दोन चेंडू फुलटॉस गेल्यामुळे दोन चौकार आलेले होते. एक धावसंख्येने धावसंख्या वाढेल. धावसंख्या मात्र झाली ती 13. पुन्हा फुलटॉस पद्धतीने चांगला होता परंतु नो स्कोर झोन मध्ये चेंडू गेला. धावसंख्या काही मिळणार नाही. धावसंख्या झाली ती 13 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 13. DJ चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षकां टीमने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. गोलंदाजी घेऊन आले ते प्रेम ओपनिंग साठी आले होते. नॉन स्ट्राइक एंडला होते आणि आता सुद्धा सेकंड ओव्हर साठी आलेले आहेत प्रेम. स्ट्राईकला मारलेत फहाद.
दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फहाद यांच्यासाठी, प्रेम हे टाकतील सेकंड गोलंदाजी। क्षेत्ररक्षणात पूर्णपणे बदल झालेला, कारण का पॉवर प्ले संपलेला आहे आणि हे क्वार्टर फायनलचा मला वाटतं हा शेवटचा सामना आहे। तीन ऑलरेडी पोहोचलेले आहेत आणि ह्यामध्ये जो जिंकेल तो सेमीमध्ये पोहोचेल। बघूया दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू फहाद, फुलटॉस चेंडू मिळाला असता परंतु ब्लॉक हॉल मध्ये बनवला गेला। फहाद यांनी फुलटॉस घेतला असता नक्कीच काही रन आले असते। डॉट चेंडू पुन्हा सुंदर चेंडू, नक्कीच बॅटची कडा लागून किपरच्या मागे वाला होता। नो स्कोर झोन मध्ये 0-2 चेंडू आणि 0 धावा दिल्यात अजूनही। बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट केले आहेत, लॉंगांच्या दिशेने मारलेला आहे। नक्कीच एक धाव तर मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो ही तेवढं चांगलं आणि रन आउट नक्कीच। डीजे धावसंख्या झाल्या 14 धावा, 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव दिलेला आणि रनआउटच्या स्वरूपात एक गडी सुद्धा बाद झालेला आहे। तुषार आउट झालेत, कोण आले फलंदाजीसाठी? नो चेंडू, नवीन फलंदाज नाझीम, नो पद्धतीने चेंडू आणि एक धाव मिळेल। एकच धाव, धावसंख्या झाली ती 16 धावा। आता मात्र स्ट्राईक लागले ते नाझीम च्या, झेल बाद झालेले आहेत। संघर्ष चिंचणी संघाचा कर्णधार आणि सुदर्शन गोठणपूर संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या संघनायकाने याच्या नाणेफेकसाठी फर्स्ट सेमीफायनलचा सामना ह्यानंतर सुरू होईल। शेवटचा चेंडू पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता, मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू, नक्कीच दोन धावा धावून मिळतील। दोन धावा पूर्ण गेलेल्या आहेत, धावसंख्या झाली होती 18 धावा। अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावा हवेत ह्या षटकात। मात्र फक्त 5 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत प्रेम यांनी। 12 चेंडू आणि 33 धावा हव्या आहेत, 12 चेंडू 33 धावा, नक्कीच काही चांगले शॉट मारावे लागतील। राहुल गुल तिसरं षटक घेऊन आले ते राहुल, सुंदर चेंडू टाकत आहे, सर्व चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून तुम्हाला धोनी शॉट खेळावा लागेल आणि तो खेळण्याचा प्रयत्न मध्ये। डॉट चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू सुद्धा डॉट केलेला आहे। स्टेटच्या दिशेने मारलेले चेंडू, एक धाव धावून मिळाला, दुसरा धाव रनआउट होऊ शकतोय, नाही एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या 19 धावा। 3 चेंडू आणि फक्त एक धाव दिलेली आहे, अजूनही 32 धावा आहेत, 9 चेंडू आणि 32 धावा। संघर्ष चिंचणी संघाचा कर्णधार पाठवायचा आहे लॉंगांच्या दिशेने, नक्कीच मला वाटते झेल होईल या ठिकाणी आणि झेल बाद राहुल एजेल वैतनी।
फलंदाज आहेत सलमान, लेफ्ट हँड फलंदाज आहेत. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. सामना मात्र एक बाजूने झुकताना दिसत आहे. बघूया सलमान काय करू शकतात का आपल्या टीम साठी. फुलटॉस चेंडू नक्कीच बनला असता, परंतु व्हाईट साठी सोडण्यात आलेला आहे. धावसंख्या एक ने वाढली, धावसंख्या गेली 20 धावा. पुन्हा ब्लॉक हॉलच्या पद्धतीने टाकले चेंडू, लॉंगनच्या दिशेने मारलेला. एकच धाव, रनआउटचा चान्स आहे, परंतु 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या गेली 22 धावा. आणि शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातला. दोन धावासाठी मारलेला आहे चेंडू, 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या झाल्या ते 24 धावा. 3 षटकानंतर धावसंख्या झाल्या 24. डीजे धन्यवाद डीजे. 6 चेंडू आणि 27 धावा जिंकण्यासाठी. आणि गोलंदाज घेऊन आले ते दर्पण. बघूया 6 चेंडू आणि 27 धावा. मला वाटते रन आउट या ठिकाणी. हा रन आउट झालेला आहे. उमेश काटेला यांनी नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी सुदर्शन गोठण वर्सेस संघर्ष चिंचणी सेमीफायनलचा पहिला सामना. 9 पद्धतीचे चेंडू, परंतु फलंदाजाने काही प्रयत्न नाही केला. मला वाटते हुप सोडलेला आहे, कारण का 27 धावा हव्या होत्या. आता मात्र 26 धावा 5 चेंडू मध्ये. सुंदर चेंडू नक्कीच, LBW असता तर या ठिकाणी बाद झाले असते. लागोपाठ 3 षटकांमध्ये बॅक टू बॅक 2 ते 3 चेंडू डॉट करण्यात आलेले आहेत. फुल टॉस चेंडू आणि झेलबाद. मात्र औपचारिकता प्रमाणे 3 चेंडू टाकण्यात येतील. 3 षटकार मारले तरी सुद्धा काही होऊ शकणार नाही आहे सध्या. सर्व चेंडू ब्लॅक पद्धतीने टाकण्यात येणार आहेत. फलंदाजाने काहीतरी वेगळं पण करणं आवश्यक होतं. पुढे जाणं, बाहेर निघणं अशा पद्धतीनेच खेळावं लागेल. तुम्हाला जागेतून तर काही चान्स मिळणार नाही आहे. शेवटचा चेंडू फेऊर संघाने एकतर्फी हा मॅच आपल्याकडे फिरवल्यामध्ये म्हणजे 9 चेंडू. शेवटच्या चेंडू सुद्धा 9 गेला. नो स्कोर लँड्स मध्ये चेंडू गेला, परंतु 9 चेंडू, एक आणखी चेंडू टाकावा लागेल. कमिटीने चेंडू पुरवायचा आहे. चेंडू फेकायचा मध्ये. हॅलो चेक. चला औपचारिकतेप्रमाणे शेवटचा चेंडू आणि फलंदाज झेलपात. डीचे तर या ठिकाणी आपण पाहतोय वेवूर संघ सामना जिंकला जातोय, सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. आणखीन एक जर पाहिलं तर आता मात्र सेमीफायनलचा पहिला राऊंड या ठिकाणी खेळला जाईल. एका बाजूला पाहिलं तर चिंचणी संघ असणार आहे, दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावर सुदर्शन गोठणपूर हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय कटेले सरांच्या शुभ असते, नाणेफेक होते, काट आहे. यस आपण पाहतोय नाणेफेक जिंकलाय गोठणपूर संघ. बघा नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण सर. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर थोडीशी तुषारची बॅट चांगली लागली होती, परंतु चेतन कुठेतरी अडथळला होता. आता क्षेत्ररक्षण करायचं आहे तुला, गोलंदाजी करायची आहे. समोरचा संघ जर पाहिला तर चिंचणी, त्या संघात देखील एक चांगला फलंदाज आपल्यापर्यंत नक्कीच पाहायला मिळतोय. तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल? त्याला 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. आणि खऱ्या अर्थानं सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप चांगलंच वाटतंय. ग्राउंड तर आमचंच आहे, तरी सुद्धा चांगलं वाटतं.
नक्कीच जाऊया. चिंचणी यजमान संघ आहे, जर पाहिलं तर घरच्या मैदानावर खेळतायत. तुम्हाला फलंदाजी करायची आहे, इथून जर पाहिलं तर एक सफिशियंट जो टार्गेट आहे तो तुम्हाला ठेवायचा. किती टार्गेट ठेवतील? 45 ते 50. नक्कीच त्या अर्थाने जर पाहिलं तर मैदान कसं वाटलं तुम्हाला? कारण की जर जीवन विकास ही शाळा आहे, इथे जर पाहिलं तर लेदरचे क्रिकेट देखील होत असतात, परंतु मैदान आतापर्यंत जर तू शॉटी खेळला असेल, या शॉटी मधून असं मैदान पाहिलं होतं का? नाही, पहिल्यांदा बघितलं. आणि सेमी फायनल मध्ये खेळताना कसं येईल? प्रेक्षकांना किती मजा येईल? मजा तर येईलच खेळायला, त्याच्यात पण आहेत खेळणार. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील या मॅच साठी. अगदी सेमी फायनलचा पहिला राऊंड, पहिला सामना या ठिकाणी खेळला जाईल. दोन संघ, एका बाजूला पाहिलं तर बोईसरकडील म्हणजे चिंचणीचा संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर घरच्याच मैदानावर खेळणारा जर पाहिलं तर या ठिकाणी सुदर्शन गोठणपूर संघ हा सज्ज झालाय. प्रथम नाणेफेक जिंकलाय सुदर्शन गोठणपूर संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तो म्हणजेच चिंचणी या संघाला. या पाहूया कशी मॅच होईल, हे मात्र आढावा घेण्यासाठी आपण पुन्हा चेक द्या, जॉईन होऊया साई दत्त चषकामध्ये. तोपर्यंत जाऊया डीजे बाळाकडे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत मिस्टर करण ठाकूर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या करण आपण यायचं आहे. आणि वेऊर संघ आपण दोन पंच देखील आपले द्यायचे या मॅच साठी. दर्पण असणार आहे.